नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की महाराष्ट्र गट सेवा जी परीक्षा आहे, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे, तिचं जे परीक्षेचं योजना किंवा त्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा काय काय आहे, आणि या अभ्यासक्रमामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार की या अभ्यासक्रमामध्ये नेमकं कुठल्या विषयावर किंवा कुठल्या घटकावर आपण जास्त लक्ष द्यायचं आहे, म्हणजे आपण ही जी परीक्षा ही क्रॅक करू शकतो, आणि नेमकं मागच्या जो कट ऑफ्स आहेत त्यांचेसुद्धा कितीपर्यंत कट ऑफ ही लागलेले आहे त्याच्याबद्दल थोडी आपण चर्चा यामध्ये करूया. तर मित्रांनो, आता आपण बघूया की हा जो महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे, हिचा थोडक्यात आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेऊया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार याबद्दल मला अजिबात खंत नाही, म्हणजे पूर्ण मला शाश्वती आहे. तर आपण सुरू करूया. तर मित्रांनो, ही जी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे, याच्यामध्ये एकूण दोन टप्पे असतात. परीक्षेचा जो पहिला टप्पा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये पूर्वपरीक्षा असते 100 गुणांची, आणि जी मुख्य परीक्षा असते ती असते 200 गुणांची. आणि आता ही जी परीक्षा ही संयुक्त पूर्वपरीक्षा घेत आहेत. याच्या अगोदर काय होत होतं की लिपिक, टॅक्स असिस्टंट आणि एक्साईज ही जी एक्झाम्स आहे, ही सर्व एक्झाम स्वतंत्र होत होत्या, त्यांचे स्वतंत्र जे आहेत होत होत्या. परंतु आता म्हणजे स्टार्टिंगला फक्त एकच पेपर होत होता, नंतर त्यांचे स्वतंत्र होत होते. परंतु आता काय की त्यांनी तिन्ही परीक्षेचं जे आहे ते एकाच ठिकाणी सर्व ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता काय, यातलं पूर्वपरीक्षेचा मात्र स्पेशल पेपर होतो, एक सर्वांचा कंबाईन होतो, आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा काय, एक जो आहे तो पेपर क्रमांक एक हा संयुक्त स्वतंत्र होतो, आणि त्या विषयाचा जो पेपर असतो तो प्रत्येक तिन्ही परीक्षेचे वेगवेगळे होतात. म्हणजे एकूण या परीक्षेला पूर्वपरीक्षेत एक पेपर आणि मुख्य परीक्षेत दोन पेपर. तर यावेळेस आपण फक्त पूर्वपरीक्षेचा आपण आता अभ्यास करूया. अगोदर या परीक्षेमध्ये एकूण जे प्रश्नपत्रिका असतात पूर्वपरीक्षेमध्ये, ते प्रश्नपत्रिका एक असते, आणि हे जे प्रश्न असतात ते 100 गुण असतात, आणि आपल्याला जो कालावधी असतो तो सुद्धा किती, 1 तासाचा असतो. या परीक्षेचा संकेतांक क्रमांक जो आहे तो 012 आहे. आपल्याला हा त्या एक्झामच्या याच्यामध्ये नक्की लिहायचा, व्यवस्थित लक्ष द्या. संकेतांक क्रमांक 012 याचा जो दर्जा असतो तो 12वीच्यानुसार राहतो, आणि ही जी परीक्षा असते ती 2 माध्यमांमधून सुद्धा उपलब्ध असते. 100 या ठिकाणी प्रश्न असतात आणि 100 काय गुण असतात. याच्यासाठी जो कालावधी आहे तो 1 तासाचा आहे, आणि यातील जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते आहे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचं हे याचं आहे. आता या ज्या संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे अभ्यासक्रमासाठी कुठले कुठले घटक आणि कुठले पुस्तकं वापरायचे ते आता आपण थोडक्यात पाहूया. आता याच्यासाठी काय आहे की जे चालू घडामोडी आहे ह्या जागतिक तसेच भारतातील, आणि याच्यानंतर आपण या व्हिडिओच्या शेवटी हे पण बघूया की आतापर्यंतचा जो ट्रेंड किती आहे, म्हणजे नेमकं किती किती मार्क्सवर कट ऑफ लागलेला होता मागील एक्झाममध्ये, ते सुद्धा बघणार आहे. पण ते शेवटी आता आपल्याला चालू घडामोडी ह्या याच्यामध्ये लक्ष द्या. इथं काय लिहिलं आहे की जागतिक तसेच भारतातील. आता चालू घडामोडी जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला 15 गुणांसाठी हा जो चॅप्टर आहे हा 15 ते 18 गुणांसाठी येऊ शकतो. तर याच्यासाठी 15 ज्या घडामोडी आहेत त्यातल्या जवळपास जागतिक लेवलच्या जर म्हटलं तर ज्या ठिकाणी भारताचा संबंध आहे आणि जगाचा संबंध आहे अशा ठिकाणी ह्या 5 ज्या घडामोडी आहेत त्या जागतिक लेवलच्या असतात, आणि 2 घडामोडी अशा असतात की त्यात कमीत कमी भारताचाही संबंध नसतो. म्हणजे अशा 6 ते 7 घडामोडी ह्या जागतिक लेवलच्या राहतात, आणि जागतिकवरलाच भारत आणि बाकीच्या ज्या उरलेल्या घडामोडी आहेत त्या 8 घडामोडी ह्या भारतातल्या राहतात, आणि 1-2 घडामोडी ह्या महाराष्ट्रातल्या राहतात. म्हणजे असे टोटल 15 ते 17 ह्या काय घडामोडी या एक्झाममध्ये चालू घडामोडी राहतात. आता या चालू घडामोडी टॉपिकमध्ये महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअरमध्ये ज्यांचे काही निधन झाले असतील, काही रक्षा सराव झाले असतील किंवा काही आपण उपग्रह पाठवले असतील, काही क्रीडा स्पर्धा झाल्या असतील, किंवा काही पुरस्कार मिळाले असतील, काही महाराष्ट्रातले पुरस्कार, चित्रपट पुरस्कार इत्यादीबद्दल काही यात महत्त्वाच्या गोष्टी असतात, काही आर्थिक बाबी झाल्या असतील किंवा काही इंडेक्स असतील याच्यामधले हे प्रश्नही विचारतात. तर याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला जवळपास ही जी परीक्षा आहे ही या परीक्षेचा जो दर्जा जर बघितला तर 12वीचा दर्जा राहतो, 1 लायनर राहतो. पण तरीसुद्धा आता स्पर्धा वाढल्यामुळे याचे काय MCQ टाईप म्हणजे एका प्रश्नासाठी अनेक ऑप्शनसुद्धा या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला 3 ते 4 पुस्तकं आम्ही आपल्याला सुचवतो, त्यापैकी आपण कुठलंही एक पुस्तक हे आपण वाचू शकता. उदाहरणार्थ देवा जाधवर सरांचं पुस्तक आहे, आणि नंतर जे अभिनवचं पुस्तकसुद्धा आहे ते सुद्धा आपण वापरू शकता, बुलेटिन वापरू शकता. सरकारी जर म्हटलं तर महाराष्ट्र सरकारचं सुद्धा जे पुस्तक आहे लोकराज्य मासिक, ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडेल. आपण नेहमी आणि लोकसत्ता पेपर, म्हणजे आपण हे जे एवढे जे घटक आहेत हे आपले जे आहेत याच्यासाठी आपल्याला उपयुक्त पडतील चालू घडामोडीसाठी. आणि आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा चालू घडामोडीवरील MCQ आणि महत्त्वाचे प्रश्न याचे व्हिडिओसुद्धा आहेत, आपण ते सुद्धा पाहू शकता, किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची देणार आहे. अशा तऱ्हेने ह्या 15 ते 17 मार्कसाठी ह्या घडामोडी येऊ शकतात. आता पुढचा विषय आहे नागरिकशास्त्र. ॲक्च्युली नागरिकशास्त्र म्हणजे हा जो विषय हा आहे
राज्यशास्त्र किंवा राज्यघटना। नागरिक शास्त्र मध्ये काय की भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन, म्हणजे या ठिकाणी तीन गोष्टी झाल्या। या ठिकाणी लक्ष द्या, इथं काय आहे प्रशासन, म्हणजे आपल्याला जास्त डिटेल्स अभ्यास या ठिकाणी नाही आहे। आता या ठिकाणी काय प्राथमिक अभ्यास, उदाहरणार्थ कुठलं कलम कधी लागू झालं, कोणती महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे, कोणत्या भागामध्ये काय आहे, अशा प्रकारे आहे। आणि राज्य व्यवस्थापनमध्ये कोण येते, पंतप्रधान येतात, मुख्यमंत्री येते आणि यांचं जे मंत्रिमंडळ आणि त्यांचं कार्य, याच्यामध्ये राज्य व्यवस्थापन येतो। या ठिकाणी आपल्याला हे विशेष म्हणजे प्रशासन, आपल्याला सर्व घटना सर्व घटक नाही आहेत, वैशिष्ट्य वगैरे असे जास्त नाही। या ठिकाणी लक्षात घ्यायचं की या ठिकाणी सुद्धा त्यांनी दिलं आहे की प्राथमिक अभ्यास म्हणजे नेमकं तयारी कशी झाली, काय झाली, आणि राज्य व्यवस्थापन या ठिकाणी प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन प्रशासन। आता ग्राम व्यवस्थापन प्रशासन म्हणजे याला काय म्हणतात, तर PRY। PRY म्हणजे पंचायत राज। पंचायत राज म्हणजे आपलं जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा कारभार कसा चालतो, कोणाला कसं बळतर्फ करता येते, असा जो आहे तो आपलं पंचायत राजचे प्रश्न हे या ठिकाणी राहतात। तर मित्रांनो, हे सुद्धा प्रश्न जवळपास 15 मार्काचे या ठिकाणी असतात, किंवा कधी कधी 10 मार्क गुणांचे सुद्धा हे प्रश्न असू शकतात। बऱ्याच वेळेस 10 गुणांचे सुद्धा आलेले आहेत, तरी आपण 15 गुणांचे आपण पकडू शकतो। नंतर तुम्हाला त्याचा हिशोब सांगतो मी। आता पुढचा जो प्रश्न आहे, टॉपिक आहे, तो आहे इतिहास। आता या ठिकाणी इथं बघा काय तुम्हाला लिहिलेलं आहे की आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे इतिहास भारताचाच आहे, परंतु ज्या ज्या गोष्टीशी महाराष्ट्र संबंधित होता अशा गोष्टीचा हा इतिहास आहे। उदाहरणार्थ येथील समाजसुधारक, की जे आता बरेच जे समाजसुधारक हे महाराष्ट्रात झालेले असल्यामुळे महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास हा सेम असणार, तरी सुद्धा महाराष्ट्रातील काही जे समाजसुधारक आहेत त्यांचा या ठिकाणी खास करून उल्लेख करायचा। उदाहरणार्थ कर्वे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ज्यांनी स्त्री चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, पंडित रमाबाई यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि विशेषतः भारताचा आणि काही जे काँग्रेसची जी चळवळ झाली होती आपली राष्ट्रीय सभेची, त्या चळवळीचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारतात, आणि वेगवेगळ्या संघटना त्यांच्या सुद्धा विचारतात। तर या ठिकाणी जवळपास इतिहास आपल्याला माहिती आहे की 15 गुणांसाठी इतिहास आहे, यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळचे सुद्धा 1-2 प्रश्न हे राहतात। येथील वृत्तपत्र, येथील लेखक यांचे सुद्धा प्रश्न याच्या ठिकाणी येतात। विशेषतः म्हणजे काय, तुम्ही जर व्यक्तीचा जर अभ्यास केला आणि जर महाराष्ट्राची जी स्वातंत्र्य चळवळ आहे आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ यात एवढा जरी केला तरी तुमचं होऊ शकतं। आता पुढचा टॉपिक आहे भूगोल। भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भौगोलिक भूगोलच्या विशेष अभ्यास असं। आता या ठिकाणी भूगोलमध्ये काय महाराष्ट्राचा विशेष अभ्यास। आता या ठिकाणी यांनी घटक दाखवले की पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहर, नद्या, उद्योग धंदे। आता या ठिकाणी यांनी जे जे टॉपिक दिलेले आहेत प्रत्येक टॉपिकवर एक 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 प्रश्न येतो। उदाहरणार्थ हवामानवर प्रश्न असतो, अक्षांशवर असतो, उद्योग धंदे, नद्या, शहरे, पिके, म्हणजे तुम्हाला असं एकच टॉपिक करून चालणार नाही। तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुम्हाला कळून येईल। आणि मागील पूर्व परीक्षेचे जे आहे ते विश्लेषण सुद्धा आपण या चॅनलवर तयार केलेले आहेत, आणि काही जे आहेत ते तयार करणं चालू आहे, ते सुद्धा आपण विश्लेषण पाहून त्यात तुम्हाला कळून शकेल की नेमकं की कुठले कुठले प्रश्न हे आलेले आहेत। हा भूगोल सुद्धा हा याच्यामध्ये सुद्धा डिवायडेशन असं होतं की जवळपास 6 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलचे येतात आणि 7 प्रश्न हे भारताच्या भूगोलचे येतात आणि 2 प्रश्न हे जागतिक दर्जाचे किंवा जागतिक किंवा प्राकृतिक। हे बघा या ठिकाणी पृथ्वी आणि जगातील भाग आहेत यांचे जास्त प्रश्न येत नाहीत, याचे 2 ते 3 प्रश्न हे येतात, एखाद्या वेळेस 3 येतात, कधी 2 येतात। आतापर्यंत 3-3 प्रश्नापेक्षा जागतिक भूगोलबद्दल प्रश्न हे आलेले नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं जर जिल्हे, तालुके, कुठल्या कुठले कुठले प्रेक्षणीय स्थळं आहेत, कुठल्या नद्या आहेत किंवा कुठले खाड्या आहेत, याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्नही नेहमी आतापर्यंत आलेले आहेत। तर आपल्याला जो आहे तो प्रत्येक टॉपिकचा अभ्यास याच्यानुसार करायचा आहे, कारण की प्रत्येक टॉपिकवर यात भूगोलचा असा प्रश्न असतो, याचं इतिहासासारखं नाही आहे। जर तुम्हाला शहराचा पिकाचा प्रश्न आला तर पर्जन्यमानाचा सुद्धा येणार, म्हणजे प्रत्येक टॉपिकचा येणार आहे। भूगोलसाठी साधारणतः 15 प्रश्नही येत असतात। पुढचा जो टॉपिक आहे अर्थव्यवस्था, अतिशय महत्त्वाचा विषय आहे अर्थव्यवस्था। अर्थव्यवस्थेसाठी ज्याचा अर्थव्यवस्थाचा अभ्यास चांगला त्याला हा पेपर निघण्यास अजिबात कठीण जाणार नाही, कारण की अर्थव्यवस्थेचे जे प्रश्न आहेत हे भूगोलच्या क्वेश्चनसारखेच आहेत। उदाहरणार्थ तुम्ही नद्या जर फिक्स केल्या तर तुम्हाला 1 गुण कुठंच जात नाही, तसंच अर्थव्यवस्थेचं आहे। आता या ठिकाणी जेवढे तुम्हाला चॅप्टर दिलेले आहेत, आपल्याकडे जर आता वेळ कमी असेल आणि आपण जर हा व्हिडिओ परीक्षेच्या अगोदरच्या दिवसात बघत असाल, तर आपण हे जेवढे चॅप्टर दिले एवढेच चॅप्टर जर आपण केले तर आपण याला या कमीत कमी या 15 पैकी 10 गुण हे आपल्याला निश्चित मिळू शकतात। अर्थशास्त्र असाच एक विषय आहे की याला भारत, जग आणि महाराष्ट्र असे 3 भाग काही
नाही आहे, त्यामुळे याचा आपण एकाच ठिकाणी अभ्यास करू शकतो. यामध्ये महत्त्वाचे प्रश्न चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्न, याच्यामध्ये जी डी पी आपलं उत्पन्न किती आहे, जी डी पी कसं काढतात किंवा जी डी पी मोजण्याच्या पद्धती, शेती, शेतीचा आपला वाटा, शेतीतला आपला रोजगार, शेतीतलं आपलं उत्पन्न आणि शेतीचा जो जी डी पी, जी डी पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा आपला जो जी डी पी रेट आहे किंवा आर्थिक वृद्धी दर तो किती आहे त्याच्याविषयी. नंतर उद्योगांचं प्रमाण, उद्योगाचा आताचा टक्का, परकीय व्यापार, आपला जो व्यापार आहे तो कोणत्या देशासोबत आहे, आयात आपली कोणासोबत जास्त आहे आणि आपली जी आहे ते निर्यात, निर्यात कोणत्या देशासोबत आहे, म्हणजे आपले याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की आपले महत्त्वाचे 3 आयातदार आणि आपले महत्त्वाचे 3 निर्यातदार, म्हणजे सॉरी 4 निर्यातदार आणि 3-4 आयातदार, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बँकिंगमध्ये बँकिंगचा क्षेत्र उकास विकास, आता नवीन नवीन कुठल्या बँक्स निर्माण झाल्या, प्रायव्हेट बँक किती आहेत, सरकारी बँक किती आहेत, यांचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लोकसंख्या, लोकसंख्येबद्दल जर म्हटलं तर दर एक्झामला 3 क्वेश्चन्सही येत असतात, त्यामुळे हा टॉपिक जर आपण व्यवस्थित केला तर याला आपल्याला नेहमी अभ्यास करायची आवश्यकता पडत नाही आहे. यामध्ये मुख्यतः साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर आणि घनता आणि लोकसंख्या आणि नागरीकरण असे 5-6 जे महत्त्वाचे घटक आहेत, यातले तुम्हाला भारताचे आकडे आणि महाराष्ट्राचे आकडे हे पाठ असणं आवश्यक आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो दारिद्र्य, दारिद्र्यामध्ये काही नाही, एकच चॅप्टर आहे दारिद्र्यामध्ये. नेमकं आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं की दारिद्र्य मोजमापाच्या पद्धती आणि आतापर्यंत दारिद्र्याचे जे मोजमाप करतात एवढे कोणकोणते गट झाले आणि त्यांनी दारिद्र्याचं प्रमाण हे कधी कधी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ अलगड, लक्कडवाला गट किंवा तेंडुलकर गट, रंगराजन गट, नीती आयोग आणि नियोजन आयोग, आतापर्यंत कितव्या फेऱ्या झाल्या ते मोजण्यासाठी काय काय पात्रता आहे, कॅलरी आहे की रुपये आहे, दिवसाचे किती, महिन्याचे किती आणि वर्षाचे किती, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मुख्यतः येते काय, बेरोजगारी, मृदा, राजकोषीय नीती, हे हा सुद्धा महत्त्वाचा चॅप्टर आहे आपलं. राजकोषीय नीती, FRBM जो ॲक्ट आहे, वेगवेगळे ॲक्ट, त्याचा आपल्याला अभ्यास आहे. आणि शासकीय अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पाचे जे महत्त्वाचे कलम आहेत, 110 कलमापासून ते 118 कलमापर्यंत, नियोजन विधेयक, अर्थव्यवस्थेचं जे महत्त्वाचं बजेट आहे त्याचे विधेयकाचा क्रमांक, वेगवेगळे पूरक विधेयक, सगळे त्याचे प्रकारसुद्धा त्याचा आपल्याला अभ्यास आहे. आता लेखामध्ये काय, लेखा समित्या, अंक परीक्षण, हा एकच चॅप्टर आहे, अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर आहे. तर या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा 15 प्रश्न आहेत, त्यातले 10 गुण आहेत हे आपल्याला नक्की मिळू शकतात, कारण की यातल्या एका चॅप्टर, आता उदाहरणार्थ लोकसंख्या चॅप्टर तुम्हाला माहिती आहे की आपण या इतिहासामध्ये असं विशेषतः सांगू शकत नाही की या चॅप्टरवर आपल्याला प्रश्न येईल, किंवा नागरिकशास्त्रामध्ये सुद्धा सांगू शकत नाही की या चॅप्टरवर प्रश्न येईल, परंतु अर्थशास्त्र असा एक विषय आहे की त्याच्या प्रत्येक चॅप्टरवर काय प्रश्न असतो, म्हणजे यातील जे महत्त्वाचे चॅप्टर दिले त्याच्यावर. आता सामान्य विज्ञानचं सुद्धा आपण सांगू शकत नाही, सामान्य विज्ञानमध्ये सुद्धा 15-17 प्रश्नही येऊ शकतात. आजकाल असा ट्रेंड वाढत चालला आहे की जवळपास 15 प्रश्नापैकी 4-5 प्रश्न हे गणिताचे, गणितीय स्वरूपाचे काय येत आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बरेचसे महत्त्वाचे जे सूत्र आहेत किंवा कन्वर्जन्स आहेत, अर्गचं ज्यूलमध्ये, ज्यूलचं न्यूटनमध्ये, न्यूटनचं मीटरमध्ये, हे जे कन्वर्शन आहेत किंवा मासचं किलोग्रॅममध्ये, हे तुम्हाला आता येणं आवश्यक आहेत. ते जर तुम्हाला येत असतील तर याचे 4-5 मार्क्स हे तुमचे फिक्स तुम्हाला येऊ शकतात. गतिज ऊर्जा यांचं आहे. यामध्ये साधारणतः भौतिकशास्त्र हे 3-4 प्रश्न विचारतात, रसायनशास्त्र 3-4, प्राणीशास्त्र 3-4, वनस्पतीशास्त्र 3 आणि आरोग्यशास्त्रावर आता जवळपास 4 प्रश्न हे विचारू लागले आहेत. म्हणजे सर्वात जास्त जर म्हटलं तर आता सध्या जो ट्रेंड आहे तो आरोग्यशास्त्रावर चालू आहे, कारण की बरेच वेगवेगळे रोग येते येत असतात आणि आपल्याला कुठलं जीवनसत्व लागते, काय लागते, याच्यावर जास्त हा भर आहे. त्यामुळे तुम्ही नुसतं जर फिजिक्सच करत असाल तर हे तुमचं रॉंग आहे. तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला किंवा प्रत्येक विषयाला तुम्हाला काय या 5 अभ्यास करायचा आहे. असे एकूण हे 3-3, 4-4 साठी येतात, जवळपास 16-17 क्वेश्चन या सामान्य ज्ञानचे येतात. शेवटचा चॅप्टर आहे मित्रांनो बुद्धिमत्ता. आता हा पेपर सोडवण्याची सुद्धा एक ट्रिक आहे. या ट्रिकचा सुद्धा मी एक शेवटचा जे एक व्हिडिओ तयार केलेला आहे की शेवटच्या म्हणजे पेपरच्या तासामध्ये, एका तासामध्ये नेमकं प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, त्याचा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहून घ्या. त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, किंवा हा व्हिडिओ आता सध्या तयार नाही केला तो तुम्हाला भेटून जाईल. तर आता बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित, आता या ठिकाणी जर म्हटलं तर 15 प्रश्न हे येत असतात, फिक्स येतात, यांचा आकडा जो फिक्स आहे. आता या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि चाचणी, उमेदवार हा किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे काय याच्यात आजमावण्यासाठी प्रश्न देत असतात. यामध्ये साधारणतः बुद्धिमत्तेचे 7-8 प्रश्न असतात आणि गणिताचे 5-6 प्रश्न असतात, म्हणजे जास्त करून बुद्धिमत्ता असतात. यामध्ये तुमचं नातेसंबंध, बुद्धिमत्ता म्हणजे नातेसंबंध, तुमची बैठक व्यवस्था, तुम्हाला कोडिंग, डिकोडिंग, तुम्हाला पझल, असे तुम्हाला अशा टाईपचे तुम्हाला प्रश्नही असतात. आणि गणितामध्ये साधे बेरीज वजाबाकी असतात, XYZ चे असे काही जे राहतात
त्यामध्ये काही दशांश पूर्णांक किंवा मोठा पूर्णांक कोणता, छोटा पूर्णांक कोणता, किंवा टक्केवारी यामध्ये यांनी हे लक्षात द्या. या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे व्यवस्थित, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, दशांश पूर्णांक आहे आणि टक्केवारी, काळ, काम, वेग, नफा, तोटा, शेकडेवारी असं तुम्हाला या ठिकाणी काहीही दिलेलं नाही आहे. अशा प्रकारे हा या अभ्यासक्रम आहे मित्रांनो. आपल्याला जर आता जर आता आपल्याला पाहायचं की याच्यासाठी कोणते पुस्तकं वाचायचे आहेत, तर याच्यासाठी आपण बुद्धिमापन चाचणीसाठी आपण जर आर्यस अग्रवाल वापरू शकता, सिम्प्लिफाईड वापरू शकता, राणे सरांचं पुस्तकसुद्धा वापरू शकता, नोबल मॅथसुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीचे जे आहेत ते ह्या दोन्हीसाठी काय उपयुक्त आहेत. जर मला सजेस्ट करसाल तर मी तुम्हाला आर्यस अग्रवालच हे सांगेल दोन्हीसाठी, कारण की एकदाचा अभ्यास केलेला परफेक्ट होतो, नंतर नेहमी नेहमी करायची गरज पडणार नाही. स्टार्टिंगला कठीण जाईल. सामान्य विज्ञानसाठी सुद्धा भस्के सरांचं पुस्तक आहे, युनिकचं सुद्धा पुस्तक आहे, आणि सामान्य विज्ञान जर म्हटलं तर स्टेट बोर्डमधूनच एकदम चांगलं तुमचं होऊ शकतं. अर्थव्यवस्थेसाठी जर सांगितलं तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे, संदर्भ ग्रंथ जर म्हटलं तर लक्ष्मीकांत यांचं संदर्भ ग्रंथ आहे. आपण दोन्हीपैकी कुठलं एक पुस्तक वापरू शकता. भूगोलासाठी जर म्हटलं तर चांगलं जे आहे ते सौदी सरांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट नावाचं पुस्तक आहे किंवा भारताचं सुद्धा पर्यावरणीय भारत किंवा भूगोल आहे त्याचं पुस्तक आहे. या ठिकाणी विज्ञानसाठी तुम्ही अजून एक तुम्हाला ऑप्शन उरे आहे, दीपस्तंभचं सुद्धा विज्ञान आहे आणि भूगोलसाठी सुद्धा दीपस्तंभचा भूगोल आहे. परंतु त्यात थोडे करेक्शन्स आहेत, ते तुम्ही जर पाहिले तर यामध्ये एकदम बेस्ट हा भूगोलचा पुस्तक आहे, परंतु त्यासाठी महाराष्ट्र आहे, भारताचं त्यात उपलब्ध नाही आहे. पुढचं जे या इतिहासासाठी जर म्हटलं तर तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळे किंवा शांता कोठेकर किंवा गाठाळ यांचं पुस्तक आहे, आणि भारतासाठी तुम्हाला ग्रोवर किंवा चान यांचं पुस्तक आहे. या दोनपैकी तुम्ही पुस्तक वापरू शकता. नागरिकशास्त्रासाठी जर सांगितलं तर तुम्हाला लक्ष्मीकांत आहे, आणि जर संदर्भ ग्रंथ आणि नोट्स म्हणसाल तर मग ते तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं तुम्ही ते क्वालिटी वापरू शकता, किंवा युनिकचे भाग एक भाग दोन हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. चालू घडामोडीसाठी आपल्याला पुस्तकं सांगितलेली आहेत, देवा जाधवर सर किंवा बुलेटिन किंवा किंवा तुम्ही अभिनवचं वापरू शकता, किंवा राजेश भराटे सरांचं नवीन एक मासिक आलेलं आहे बुलेट नावाचं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. जर महाराष्ट्राबद्दल जर चांगला जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर लक्षवेधसुद्धा पुस्तक तुम्हाला उपयोगी येऊ शकते. मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपण या चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्याबद्दल धन्यवाद, आणि जर आपण नसेल केलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्यासाठी एवढं विश्लेषण केलं आहे मी, आपल्याला जरी विश्लेषण आवडलं असेल तर आपल्याला लाईक तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.